नमस्कार, प्रिंटर कनेक्शन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत। या ट्यूटोरियल मध्ये आपण कंप्यूटरला प्रिंटर कनेक्ट करणे शिकू। या ट्यूटोरियल साठी मी Ubuntu Linux 12.10 ऑपरेटिंग सिस्टम आणि Canon प्रिंटरचा वापर करत आहे। चला मी तुम्हाला कंप्यूटरच्या विविध घटकांचा परिचय करून देते। हा CPU आहे, मॉनिटर, कीबोर्ड, माउस आणि प्रिंटर। CPU कडे पहा। बहुसंख्य CPUs मध्ये काही USB पोर्ट्स पुढील भागावर असतात आणि काही मागे असतात। आता चला आपल्या प्रिंटर कडे पाहू। बहुदा पॉवर बटन हे प्रिंटरच्या पुढील किंवा सर्वात वरच्या भागावर असते आणि प्रिंटरच्या मागच्या बाजूला पॉवर स्लॉट आणि USB पोर्ट आहे। प्रिंटर कंप्यूटरला जोडण्याकरिता आपल्याला USB केबलचा वापर करावा लागेल। चला USB केबल प्रिंटरला जोडू। आता केबलची दुसरी बाजू CPU च्या USB पोर्टला जोडू। आता आपले प्रिंटर कंप्यूटर सह जुडले आहे। प्रिंटर वरील पॉवर बटन चालू करा। आता आपल्या कंप्यूटरचा वापर करून प्रिंटर कॉन्फिगर करा। चला डेस्कटॉप वर जाऊ। लॉन्चर बारच्या डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या डॅश होम आयकॉन वर क्लिक करा। सर्च बार मध्ये प्रिंटिंग टाइप करा। प्रिंटर आयकॉन दर्शित होईल, त्यावर क्लिक करा। Ubuntu च्या जुन्या वर्जन मध्ये सिस्टम, ऍडमिनिस्ट्रेशन आणि प्रिंटिंग वर क्लिक करा। आता प्रिंटिंग डायलॉग बॉक्स दिसेल। ते असे आहे, there are no printers configured yet। सर्वात वर डाव्या कोपऱ्यात हिरव्या अधिकच्या चिन्हासहित Add नामक एक बटन आहे, त्यावर क्लिक करा। हे न्यू प्रिंटर डायलॉग बॉक्स उघडेल। डाव्या बाजूवर कंप्यूटर सह जुडलेल्या प्रिंटर डिव्हाइसेसची सूची दर्शित होते। येथे आपले प्रिंटर म्हणजेच Canon प्रिंटर निवडून फॉरवर्ड वर क्लिक करू। हे आपोआप ड्रायव्हर्स शोधाची सुरुवात करेल। मी कॅन्सल वर क्लिक करते। आता डायलॉग बॉक्स चूज ड्रायव्हर पर्यायामध्ये बदलेल। सर्वाधिक वेळा डिफॉल्ट पर्याय कार्य करते। माझ्याकडे कॅनन प्रिंटर असल्यामुळे या सूचीमध्ये ते डिफॉल्ट द्वारे निवडलेले आहे। आता फॉरवर्ड वर क्लिक करा। मॉडेल पेज मध्ये माझे प्रिंटर मॉडेल आपोआप सुसंचित झाले आहे। हे कंसात रेकमेंडेड दर्शवित आहे। ड्रायव्हर्स सेक्शन मध्ये ही हे माझ्या प्रिंटर साठी योग्य असे ड्रायव्हर दर्शवित आहे। आता पुन्हा फॉरवर्ड वर क्लिक करा। आता आपल्याला आपले प्रिंटर वर्णन करण्यासाठी प्रवृत्त केले आहे। प्रिंटरचे नाव आणि त्याचे स्थान आपण यास डिफॉल्ट ठेवूया आणि अप्लाय वर क्लिक करा। प्रिंटर यशस्वीरित्या आपल्या कंप्यूटर सह जुडला आहे। Would you like to print a test page? असा मेसेज दिसेल। प्रिंट टेस्ट पेज पर्यायावर क्लिक करू। एक पॉपअप मेसेज, सबमिटेड टेस्ट पेज सबमिटेड एज जॉब आणि त्याच्या क्रमांकासहित दिसेल। ओके वर क्लिक करा। प्रिंटर प्रॉपर्टीज डायलॉग बॉक्स मध्ये पुन्हा ओके वर क्लिक करा आणि ही आहे आपल्या प्रिंटर मधील टेस्ट प्रिंट। प्रिंटर आता डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी तयार आहे। चला प्रिंटर डायलॉग बॉक्स बंद करू। मी तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रिंट कसे करायचे ते दाखविते। डॉक्युमेंट्स उघडा, नंतर कंट्रोल आणि पी कीज एकत्र दाबा। प्रिंट डायलॉग बॉक्स दिसेल। लक्ष द्या, जुडलेला प्रिंटर डिफॉल्ट द्वारे निवडलेला आहे।
या डायलॉग बॉक्स मध्ये आपल्याकडे काही पर्याय आहेत. रेंज आपल्याला प्रिंट करायच्या असलेल्या पेजेसची रेंज निवडण्यास अनुमती देते. रेंजच्या खाली काही पर्याय उपलब्ध आहेत. ऑल पेजेस पर्याय डॉक्युमेंट्स मधील सर्व पेज प्रिंट करते. करंट पेज पर्याय केवळ सध्या निवडलेले पेज प्रिंट करते. पेजेस पर्याय आपल्या निर्देशानुसार पेजेस प्रिंट करते. उदाहरणार्थ 3 to 4. पुढे कॉपीजच्या खाली उपलब्ध असलेल्या पर्यायाकडे पाहू. कॉपीज पर्याय जेथे आपण आपल्याला हव्या असलेल्या प्रिंटच्या कॉपीची संख्या निवडतो. जर आपण कॉपीज 2 मध्ये बदलू तर निवडलेल्या पेजेसच्या 2 कॉपीज प्रिंट होतील आणि प्रिंट बटणावर क्लिक करा. जर तुमचा प्रिंटर व्यवस्थित कॉन्फिगर्ड असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स प्रिंट्स होण्यास सुरुवात होईल. हे ट्यूटोरियल इथे संपत आहे. यामध्ये आपण कंप्यूटरला प्रिंटर कनेक्ट करणे, प्रिंटर सेटिंग्स कॉन्फिगर करणे, डॉक्युमेंट प्रिंट करणे शिकलो आणि तसेच आपण उपलब्ध असलेल्या विविध प्रिंट पर्यायाबद्दलही शिकलो. मी आशा करते की ही माहिती उपयुक्त ठरेल. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-intro. पाहण्यासाठी धन्यवाद. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.